हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुम्हा सर्वांचं फ्रायडे फटाफटमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपण फटाफट स्ट्रॉबेरीची बर्फी बनवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण 15 ते 20 स्ट्रॉबेरीजना मिक्सर जारमध्ये टाकून त्याची प्युरे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली स्ट्रॉबेरीची प्युरे झालेली आहे. त्यानंतर 7-8 काजू आणि 7-8 बदाम घेऊन त्यांची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे. आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालूया. गॅसला मंद आचेवर ठेवून आता तूप वितळल्यावर आपण त्यामध्ये जी स्ट्रॉबेरीची प्युरी आपण करून ठेवली आहे ती आपण घालूया. आता तुपाला आणि स्ट्रॉबेरीच्या प्युरीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यात आपण घालूया 1/2 कप साखर. आता यात आपण थोडासा रेड फूड कलर घालूया आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालून घेऊया. मिल्क पावडरमुळे बर्फीला छान बाइंडिंग येतं, त्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर घालत आहोत. आता आपण मिल्क पावडरला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आपण जी काजू आणि बदामाची पूड करून ठेवलेली ती घालूया. अशा प्रकारे मिश्रणाचा व्यवस्थित गोळा होईपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे. आता आपण गॅसला बंद करूया आणि अशा प्रकारे एखाद्या डब्याला किंवा एखाद्या कंटेनरला किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी सेट करू शकता. मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, त्यामुळे आतमध्ये मी याला ॲल्युमिनियम फॉईल लावलेला आहे. आता ही बर्फी रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपण हिला फ्रीजमध्ये 2 तास ठेवून सेट करू. आता आपण फॉईलचं कट बर्फीला डिमोल्ड करून घेऊया. आता अशा प्रकारे आपण चांदीचा वरख लावून घेऊया बर्फीवर आणि नंतर याला पीसेसमध्ये कट करू. वड्या कापताना सुरीवरती आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे कापणं सोपं जाईल. अशा प्रकारे अगदी मिठाईच्या दुकानात असतात तशाच आपल्या स्ट्रॉबेरीजच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि खायलासुद्धा तितक्याच सुंदर लागतात. तुम्ही या नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.